यांना आत्ताच्या घडीला 1,40,202 मतांची जी लीड आहे, मताधिक्य जे आहे ते मिळालेलं आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 2,85,277 मतं पियुष गोयल यांच्या पारड्यात आतापर्यंत पडलेत. तर जे प्रमुख त्यांचे विरोधक होते, उमेदवार होते भूषण पाटील, हे 1,45,075 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 1,40,202 इतकी मतं जी आहेत ती त्यांना पियुष गोयल यांच्यापेक्षा कमी आहेत. त्यामुळे नक्कीच आपण असं म्हणू शकतो की भाजपने उत्तर मुंबईचा आपला गड राखलाय अशी चिन्ह अशी जी स्थिती आहे ती आता तरी आपल्याला दिसते. अगदी विक्रांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता इथे अनिल देसाई माध्यमांसमोर आलेले आहेत. त्यांचं लीड हे जवळपास 40,000 आसपास गेलेलं आहे आणि सेलिब्रेशन सुरू आहे. पेढे वगैरे भरवणं म्हणजे, कारण 40,000 असलं तरी सगळा आता झालाय का? कारण अजून किती फेऱ्या बाकी आहेत? बऱ्याच फेऱ्या झाल्या असाव्या. कॉन्फिडन्स असल्याशिवाय हे असं एवढ्या घाईनं एवढ्या यानं या सगळ्या गोष्टी बोलणं म्हणजे, मी एकतर उमेदवार म्हणून एक मतदार म्हणून सुद्धा स्वतः आणि एक जबाबदार नागरिक म्हणून जे आपण लोकशाहीची तत्व सगळी पाळतो, तर आज आपण म्हणताय त्याप्रमाणे काउंट अजून सुरू आहे, आघाडी आहे आणि हे सगळं जे आपण बघतो आहे. पण महाराष्ट्रामध्ये एवढं नक्की आणि देशामध्ये सुद्धा की जे सांगितलं जात होतं, जे एक दाखवण्याचा प्रयत्न केला जात होता, तशा प्रकारचं नक्कीच वातावरण नव्हतं. लोक या देशातील नागरिक यांनी सुजाणपणे एका महत्त्वाच्या गोष्टीकडे, महत्त्वाच्या विषयांकडे, ज्या गोष्टींची त्यांना जाणीव होती की खरोखर लोकशाही ही नांदली पाहिजे, लोकशाही सशक्त राहिली पाहिजे, त्या प्रकारचं मतदान झालेलं दिसतंय. अजूनही ट्रेंड्स सुरू आहेत, अजून आपण या निष्कर्षाला किंवा याला येऊ शकत नाही, परंतु बघता आणि ज्या पद्धतीनं खास करून महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे ज्या रीतीनं जे राजकारण झालं गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये, तर एक पुन्हा फिनिक्स पक्षासारखा जो आज आपण उभे राहिलो, उद्धवजींचं नेतृत्व हेच बोलकं आहे. महाविकास आघाडीचं नेतृत्व उद्धवजी, शरदचंद्र पवारजी, काँग्रेसचे नेते हे सगळे करत होते आणि महाविकास आघाडीचं जे आकडे तुम्ही बघताय यामध्ये सुद्धा वाढ झालेली तुम्हाला आता थोड्या वेळात निश्चितच दिसेल. अनिलजी, ते दिल्लीत एनडीए आघाडीच्या होणाऱ्या सगळ्या बैठकांना सातत्यानं तुम्ही प्रतिनिधित्व करत होता, आता पुढची वाटचाल म्हणजे सकाळी संजय राऊतांनी बोलताना इंडिकेशन दिलं की राहुल गांधी यांची त्यांनी परिस्थिती केली, त्यांनी तुफान आणलं, कोणता पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून इंडिया आघाडी बघते? सर्व इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचे जे शीर्ष नेतृत्व आहे ते या बाबतीमध्ये लगेच बसतील आणि चांगला निर्णय देशाच्या हिताचा, लोकशाही सुदृढ आणि लोकशाही सशक्त करण्याचा निर्णय होईल. पण जर इंडिया आघाडी सत्तेत आली तर पंतप्रधान पदाचे दावेदार कोण कोण आहेत असं तुम्हाला वाटतं? आता सगळ्या नेत्यांनी आपापलं योगदान दिलेलं आहे. कोण कोण? उत्तुंग सगळे नेते आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी आहेत की ज्यांनी एक पुकार दिला, ज्यांनी एक पहिलं पाऊल टाकलं की या देशामध्ये कशा प्रकारे लोकशाहीला धोका होऊ शकतो, आणि त्याच्या बरोबरीनं हे सर्व इंडिया आघाडीतील घटक पक्ष त्याच हिमतीनं त्याच मजबूतीनं सगळे उभे राहिले. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारजी असतील आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये या काही घडामोडी झाल्या ज्या नागरिकांना लोकांना पसंत नव्हत्या, त्या पार्श्वभूमीवर आज हे उभं राहणं आणि मजबूतीनं आज माझ्याबरोबर इथे सुषमाताई आहेत, अगदी कशा रीतीने रणरागिणी काय असते हे संपूर्ण महाराष्ट्राने देशाने पाहिलंय आणि सेल्फलेस काम म्हणजे की एक आपलं जिद्द की ही लोकशाही खऱ्या अर्थानं नांदली पाहिजे, जे बरं आहे तेच राहिलं पाहिजे. गुड शूड स्कोर ओवर इव्हिल हे जे म्हणतात त्या प्रकारचं आज सुषमाताईंनी
आणि इतर सर्व आमच्या नेत्यांनी जे काही काम केलं त्या याचं हे चित्र तुम्हाला दिसतंय. संजय राऊत यांनी सकाळी राहुल गांधी यांचं बरंच कौतुक केलं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्व गुणांचं खऱ्या अर्थाने तुम्ही आता अगदी योग्य.